माझ्या पक्षामध्ये अनेक अशी महिला आहे, महाराष्ट्र माझी महाराष्ट्राची जे अध्यक्ष होती महिला संघटनाची, हां ते हिजाब घालणारी महिला होती, ॲडव्होकेट अस्मा शेख जी हायकोर्टमध्ये लढणारी ती महिला आहे, ती महाराष्ट्राची माझी अध्यक्ष होती. आता आम्ही एक दलित समाजाची आमची एक बहिणीला आम्ही महाराष्ट्राच्या महिला संघटनेचा अध्यक्ष केलेला आहे. आणि काय वाईट आहे याच्यामध्ये की आम्ही हे मागणी करत आहे का या देशाचे मुसलमान आणि या देशाची आमची जे मुस्लिम बहीण आहे ते काय या देशामध्ये राहती नाही का? हां तिला स्वप्न बघण्याचा अधिकार नाही आहे का? आम्हाला स्वप्न बघण्याचा अधिकार नाही आहे का की माझी बहीण माझी ही मुलगी एका दिवस या देशाची राष्ट्रपती किंवा पंतप्रधान होऊ शकतं? हां कोणीही होऊ शकतं, विदेशातला जाऊन एक पंतप्रधान राष्ट्रपती होऊ शकतं. तर आमच्या देशामध्ये राहणारे जे मुस्लिम समाजातले आमची बहिणी आहे आई बहीण आहे त्यांनाही स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. आणि ते स्वप्न बघण्याचा अधिकार आम्हाला कोणी दिलेला आहे? ते डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांनी दिलेला आहे. आम्ही हे स्वप्न बघणार आणि एका दिवसास ते साकारही करणार. आम्ही पहिल्यापासून हे बोलत आहे की अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी हे RSSने प्लांट केलेली भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे. आणि त्यांना हे माहीत आहे की जेव्हा नरेंद्र मोदीचा ग्राफ खाली येतील तर आपला कोणता दुसरा माणूस पाहिजे, तर ते अरविंद केजरीवालला केलं होतं. आता जे मागणी त्यांनी केलेली आहे गुजरातच्या निवडणुका संदर्भात आणि किंवा दिल्लीच्या निवडणुका पुरती ज्यांनी जे केलेले आहे ते हिंदुत्व आयडियॉलॉजी ते घेणार होते आम्हाला हे माहीत होतं. असं आता कुठे गेले त्यांचे रस्ता लाईट पाणी एज्युकेशन हे सगळे मुद्दे त्यांनी सोडलेले आहे. आता या नोटावर हे करायचं आहे. आता मोदी साहेबांनी 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती, ते आल्यावर आपण देणार का 15-15 लाख रुपये? हां हे फोटो लावल्यानंतर असं काय आहे की लोकांना भावनिक मुद्द्यामध्ये कसा अडकता येईल हे सगळ्यांचा उद्देश आहे. आणि अरविंद केजरीवाल साहेब हेच करत आहे. त्यांच्या समोर जे आहे ते गुजरातच्या निवडणूक आहे, त्यांना माहीत आहे की गुजरातमध्ये ज्याप्रमाणे हिंदुत्वाच्या अजेंडावर आज भारतीय जनता पार्टी सत्तेपर्यंत पोहोचलेली आहे ते मुद्दा आपण घेतला नाही, ते अजेंडा आपण घेतला नाही तर आपली सत्ता कधी येऊ शकत नाही. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.